चालते चालते एक मिनट एक बजे बघू बरं साधं पाणी आपलं थोडं राहते ती याच्यात येण बोलून तवर दोन मिनिट पहिले बाजूला साधं पाणी बरं पाण्यामुळे टवटवत होतो त्याच्यामुळे आपण काय केलं आता हे भाई पाण्यामध्ये बुडून आहे ना तुमच्या समोर आपण पाण्यात बुडून ठेवू इकडे आता आपलं औषध बुडू आपण आता ते जी ठेवले का शूटिंग झालं बरेच चालू आहे शूटिंग माझी वाली मग इकडून घ्या इकडून तयार होईल जाऊ दे जाऊ दे ती लगेच आता येड दिसू राहिलं ना आपल्याला येऊ ना आपण जस जस पाणी खाली जाईल ना तेव्हा ते पत्ती वर उठायला एक मिनिट सर बाजूला पॉलिश करून आली काय म्हणजे आता म्हणजे कोथंबीर इतकी जबरदस्त डायरेक्ट एकदम तुम्ही आता पहिले ना याचा कलर बघा कसं भुरका कलर आहे आधी आता बघा हिरवगार होऊन जातो डायरेक्ट पाण्यातलं कसं कसं अजून दोन मिनिटांमध्ये फक्त हवा लागू दे त्याला थोडी हे हवाई दाडे हे हवा मोकळं जर म्हणलं ना ठेवा दाराच्या समोर इकून जास्त झालं ना की झाले म्हटल्यावर काय आता हे पाणी सभ्य आणि आतापर्यंत आहे ना मार्केट जे त्या समज एकाही शेतकऱ्याने म्हणजे आतापर्यंत असं बघितलेलं नाही बाबा जेणेकरून असं वापर बुडू ना आता हे जे आहे ना हे तुम्ही पाहिलं आपण साध्या पाण्यात बरोबर झटकून घे झटकून बिलगल होती असं कोणत्या दुकानदाराने दाखवलं मला सांग आता एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पा पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका आणि तुम्ही आता हे दोन दोन तास असं ठेवलं ना जवळ करायचं दोन तास सुटणार हे फक्त बागेसाठी डाळिंबाची किंवा याची जी द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती माल असताना वापरलं तरी चालतं त्याने काही म्हणजे साईड इफेक्ट कुठले येत नाही भाजीपाला नाही आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला थोडीशी ताकद आहे बा ती असं ताकद आहे प्रॉडक्ट मध्ये इथे दाखवायचं तुम्ही जे म्हणता तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मग भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाटीतलं पाटीमधलं जे आहे जास्त टाकायचं त्यात थोडस मिक्स करू आपण थोडं आळूचं पान आहे का आळूचं पान आहे आळूचं नाही आपल्या तंबाट्याचं ऍक्टिव्ह करायचंय तंबाट्याचं नाही नाही आळूचं पाण्याला सुद्धा जे तुम्ही पाणी लटकत नाही ना याच्यात तुम्ही टाका आळूचं पान लगेच लगेच पाणी ताबडतो म्हणजे स्टिकर स्प्रेडर ऍक्टिव्ह झालं फ्रेश का